ठळक बातम्या प्रायोजक कॉटन किंग, किंग ऑफ 100% प्युअर कॉटन रेडीमेड्स। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लसीकरण पूर्ण, सकाळी एम्समध्ये जाऊन घेतला दुसरा डोस, देशातील लसीकरणाचा 9 कोटींचा टप्पा पार। भारतातून न्यूझीलंडला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी बॅड न्यूज, 11 ते 28 एप्रिल दरम्यान न्यूझीलंडकडून प्रवेश बंदी। ब्राझीलमध्ये दररोज 4,000 अधिक कोरोना मृत्यू, पण अध्यक्ष बोल्सोनारो लॉकडाऊन न करण्यावर ठाम। अर्जेंटिनामध्ये रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ, नव्यानं निर्बंध लागू, अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेस यांची घोषणा। पेरूमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात, राष्ट्राध्यक्षपदासाठी रविवारी होणार मतदान। बंदुकीमुळे होणारा हिंसाचार रोखण्यासाठी जो बायडन लवकरच नवा अध्यादेश काढणार, परवान्यांवर मोठे निर्बंध आणले जाणार, हिंसाचार कमी होण्याची अपेक्षा। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण आंतरराष्ट्रीय विश्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी नव्यानं काही निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली। गेल्या आठवड्यापासून अर्जेंटिनामध्ये सातत्यानं रुग्णसंख्या वाढतीय, गेल्या 24 तासात 22,039 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, तर 1100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। हॉस्पिटलमधल्या रुग्णसंख्येचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। शुक्रवारी 9 एप्रिलपासून हे निर्बंध लागू होतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आउटडोअर इनडोअर कार्यक्रमांवर बंदी घातली गेलेली आहे। बार आणि रेस्टॉरंट्सही रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील। ऑस्ट्रेलियामध्ये ॲस्ट्राझेनेका लसीचा वापर केला जातोय, लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, या तक्रारी अपवादांना आढळत आहेत। ॲस्ट्राझेनेका लस वापरासाठी प्रभावी आणि सुरक्षित असल्याचं अहवालांमधनं स्पष्ट झाल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल केली यांनी सांगितलं। ब्राझीलमध्ये कोरोनामुळे भयंकर परिस्थिती ओढावलेली आहे, उपासमारीची समस्या इथं मोठ्या प्रमाणावर भेडसावतीये। अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला दररोजच्या वापरासाठी पुरेल असा आणि सकस अन्न पुरवठा मिळणंही सध्या दुरापास्त आहे। गेल्या 17 वर्षात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं ब्राझिलियन नेटवर्क ऑफ रिसर्च इन फूड सिक्युरिटीच्या अहवालामधून समोर आलेलं आहे। ब्राझीलमध्ये कब्रस्तानं सध्या कमी पडू लागलेली आहेत, कारण या देशामध्ये कोरोनामुळे दररोज 4,000 अधिक मृत्यू होत आहेत। आतापर्यंत ब्राझीलमध्ये 3,40,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कोरोना मृत्यूंमध्ये ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे। एकट्या साओ पावलो शहरात दिवसाला 1400 मृत्यू होत आहेत, पण असं असलं तरीही राष्ट्राध्यक्ष मात्र अजूनही लॉकडाऊन करायला तयार नाही आहेत। अनेक दिवसांपासून ते अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल हे एकच तुणतुणं वाजवत बसलेत। ब्राझीलमध्ये परिस्थिती इतकी भीषण आहे की दफनभूमी कमी पडणं आणि त्यामुळं काही तास अंत्यविधी स्थगित करावे लागणं हे नित्याचंच झालेलं आहे। ब्राझीलमधली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे। चिलीमध्ये चीन कॅनडा निर्मित कॅन्सिनो लसीच्या वापराला मंजुरी दिली गेलेली आहे। 18 ते 60 या वयोगटासाठीच लस वापरता येणार आहे। सध्या या वयोगटातल्या नागरिकांना ही लस उपयुक्त आहे की नाही याची चाचणी न झाल्यानं हा निर्णय घेतला गेल्याचं चिलीचे औषध प्रशासक हॅरिबर्टो गार्सिया यांनी म्हटलंय। चिलीमध्ये आतापर्यंत 60 वर्षांवरील 84% नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे। अमेरिकेमध्ये 16 वर्षांवरील नागरिकही लसीकरणासाठी पात्र आहेत, त्यामुळे 16-17 वर्षांचे तरुणही लसीकरणासाठी पोहोचत आहेत। लस घेतल्यामुळे पूर्वीसारखं आयुष्य जगता येईल असा विश्वास हे युवक व्यक्त करतायत। सध्या तरुणांना फायझर बायोटेक लस दिली जाते। दरम्यान हे सत्र संपण्याआधी न्यूयॉर्क विद्यापीठ जॉन्सन अँड जॉन्सनची लस निवासी विद्यार्थ्यांना देणार आहे।
इटली मधले आरोग्य विभागाने बुधवारी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. 60 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने ऍस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. तज्ञांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला आहे. सोबतच लसीचा दुसरा डोस देण्याबाबतही कोणताही बदल होणार नसल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. न्यूयॉर्कमध्ये बुधवारी गेल्या काही दिवसांपासून उपासमारीचा सामना करत असलेल्या अनेक जणांना कित्येक दिवसांनी खाण्यासाठी अन्न मिळालंय. कोरोना संकट काळात अनेक जण बेरोजगार आहेत. अनेकांच्या हातचं काम गेलंय. अनेकांवर स्थलांतर करण्याचीही वेळ आलेली आहे. परिणामी अनेकांना उपासमारीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अशा कामगारांना आर्थिक मदतीची सोय करण्यासाठी नितांत गरज आहे. तशी तरतूद कायद्यात करणंही गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी पूर्ण वेळेसाठी शाळा सुरू केल्या गेल्या आहेत, पण मुलं शाळेत जायला अजूनही तयार नसल्याचं दिसत आहे. बायडन सरकारनं नुकताच एक सर्वे केला आणि या सर्वेमधनं ही बाब समोर आलेली आहे. फेब्रुवारीत कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला होता. वर्षभरापूर्वी रशियामध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन झालेला होता. एका बार मालकानं आपल्यासाठी ते वर्ष नेमकं किती भयानक होतं ते सांगितलं. आणखी एकानं लॉकडाऊन दरम्यान काम कसं ठप्प झालं होतं आणि आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ते कसं ठप्प आहे हे सांगितलं. वर्षभरानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी 7 वाजताच बार बंद करणं अनिवार्य आहे. बार आणि रेस्टॉरंट्स मालकांनी निर्बंधांचं पालन करायला नकार दिला आहे, परंतु कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्या कारणामुळं कोणीही धोका पत्करायला तयार नाही. तुरुंगात कैद असलेले रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅव्हल्नी, त्यांचा भाऊ ओलेग आणि विरोधी राजकारणी ल्युबोव सोबोल यांच्या मित्रपक्षांना बुधवारी मॉस्कोच्या एका कोर्टानं नजर कैदेतनं सोडलंय. जानेवारीत झालेल्या निषेधादरम्यान कोरोना निर्बंधांच्या उल्लंघनावरील खटल्याच्या सुनावणीदरम्यान मॉस्को सिटी कोर्टानं सामाजिक कार्यकर्त्या मारिया अलेकिना आणि नगरपालिका प्रतिनिधी लुसिया स्टीन आणि कॉन्स्टंटीन यानकॉस्कस यांच्या सुटकेचाही निर्णय घेतला. पाल्मा किनारपट्टीवर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांमुळे मोझांबिकच्या काबो डेल्गाडो प्रांतातल्या मुलांना अधिक पाठिंबा देण्याची गरज आहे अशी माहिती स्थानिकांनी दिलेली आहे. हिंसाचारामुळे किमान 11,000 लोकांना पाल्मा इथून पळून जाण्यास भाग पाडण्यात आलं. या भागामध्ये अजूनही 1,000 लोक अडकून पडले. उजव्या विचारसरणीचा राजकीय पक्ष वॉक्सच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चावर नियंत्रण मिळवताना स्पेनच्या माद्रिदमध्ये पोलीस आणि आंदोलकांदरम्यान चकमक झाली. माद्रिदमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा वॉक्सच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आलेला होता. मंगळवारी 4 मेला माद्रिद इथं निवडणुका होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी आपल्या पायाभूत सुविधांच्या योजनांचं नियोजन केलेलं आहे आणि यासाठी मोठ्या संख्येनं आपण आणखी प्रयत्न करणार असून लोकांना त्यांनी सहकार्य आणि पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. सध्याच्या परिस्थितीत तडजोड अपरिहार्य असल्याचंही बायडन यांनी म्हटलंय. आम्ही चांगल्या विश्वासाच्या वाटाघाटींद्वारे चांगल्या कल्पनांसाठी कायम लोकांकडनं सल्ले मागू असंही त्यांनी नमूद केलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिएवा सध्या जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल महत्त्वाचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या जागतिक मंदीनंतर आलेली ही दुसरी मोठी जागतिक मंदी असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण या मंदीनंतरसुद्धा अर्थव्यवस्था निश्चितपणे सुधारेल असा दावाही त्यांनी केलाय. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी उजेड असतोच असं सांगतानाच जागतिक आर्थिक भविष्य अडचणीचं असल्याचं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. अमेरिका आणि चीन यांच्या नेतृत्वाखाली अल्प प्रमाणात प्रगत आणि विकसनशील अर्थव्यवस्था पुढे आणखी सामर्थ्यवान होण्याची शक्यता आहे. कमकुवत आणि गरीब देश या आर्थिक व्यवस्थापनात मागे पडत आहेत असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलेलं आहे. इक्वेडोरमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण शिगेला पोहोचलंय. मतदान 2 दिवसांवर आलेलं असताना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार गिलर्मो लासो यांनी केएमबे परिसरात जोरदार प्रचार केला. बहुसंख्य मूल निवासी लोकसंख्येच्या या प्रांतात लासो यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. इथे लासो यांना डावे उमेदवार आंद्रेस अराउज यांनी मोठं आव्हान उभं केलेलं आहे.
कोरोना काळात होत असलेल्या या निवडणूक प्रचारामध्ये दोन्ही उमेदवार आतापर्यंत जेमतेम 30% मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलेले आहेत. लंडनमधल्या म्यानमार दूतावासाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्रिटनच्या काही वृत्तपत्रांनी देशातल्या सैन्य दलाच्या सदस्यांनी हे दूतावास ताब्यात घेतल्याचं वृत्त दिलं आहे. ब्रिटनमधले म्यानमारचे राजदूत ग्वार झमर मीन यांनी बुधवारी संध्याकाळी दूतावासाबाहेर पोलिसांची चर्चा केली. त्यानंतर दूतावासाच्या इमारतीला बाहेरून कुलूप लावण्यात आलं. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलंय की दूतावासाबाहेर निषेध व्यक्त करण्यात येत होता. सार्वजनिक सुव्यवस्थेचे अधिकारी घटनास्थळी होते पण त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये यश आलं अशी माहिती ब्रिटनच्या स्काय न्यूजनं दिलेली आहे. पेरूमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पॉप्युलर पक्षाचे नेते योन्हे लेस्कोनो ताज्या चाचण्यांमध्ये आघाडीवर असलेले उमेदवार आहेत. त्यानंतर लेस्कोनो यांच्यानंतर राष्ट्रीय विजय पक्षाचे जॉर्ज फोर्सेथ यांचा नंबर लागतो. 18 उमेदवार अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. पॉप्युलर पक्षाचे लेस्कोनो प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये लिमामधल्या विविध भागांना भेट देताना दिसले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पेरूमधली ही निवडणूक अधिकाधिक रंगतदार आणि चुरशीचीच होत असल्याचं दिसतंय. अमेरिकेचे लष्करी अधिकारी इराकमधल्या सैन्याच्या मोहिमांचे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण करतायत. त्यामुळं सध्या अमेरिकेचे लष्करी अधिकारी इराकच्या सैन्यासाठी सल्लागाराच्या भूमिकेत आहेत. या माध्यमातून इराकी सैन्याची फेररचना होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठीच अमेरिका आणि इराकच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांच्या दरम्यान झालेल्या बैठकांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाल्याचं हे समजत आहे. पण याची औपचारिकरित्या माहिती अजूनही दिली गेलेली नाही. ही फेररचना झाल्यानंतर अमेरिकेचं सैन्य टप्प्याटप्प्यानं इराकमधून बाहेर पडेल अशी माहिती सूत्रांकडनं मिळते आहे. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. % घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून पॉटी टू इन वन झोमॅटो दोघांना जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. राम राम सरपंच. राम राम. राम राम. काय मंडळी, आज माझ्याकडे काय काम काढलं? आम्ही ग्रामीण गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी आहोत, पण आमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी पुरेशी जमीन नाही. बघा, जमीन विकत घ्यायचं म्हणलं तर दर वाढलेले. काहीतरी उपाय सांगा बघा तुम्ही. मंडळी, यावर एकच उपाय, महाआवास अभियान ग्रामीण. महाआवास अभियान ग्रामीण? होय. ते कसं काय हो? असे बर का गावकरी मंडळी, तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन अशा प्रकारच्या बहुमजली इमारती उभ्या केल्या तर कमीत कमी जागेत अनेक घर बांधता येतील. शिवाय अशा बहुमजली इमारती कशा तयार करायच्या याचा प्रसंगानुरूप आराखडा देखील शासनाने दिलाय. शिवाय या योजनेतील 3 सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीला शासन पुरस्कार देऊन गौरव देखील करणार आहेत. चला तर मग लागा कामाला बिगी बिगी. महाआवास अभियान ग्रामीण, महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास. 2022 पर्यंत सर्वांसाठी आवास. फ्लफी, आम्ही लोक ना कोरोना व्हायरस पासून प्रोटेक्टेड आहोत, कारण की आमच्याकडे मम्मा आहे. घरामध्ये सर्व किती भरोसा करतात माझ्यावर, म्हणून मी नेहमी डेटॉल वर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी. इंडियाज ट्रस्टेड प्रोटेक्शन फॉर ओव्हर 85 इयर्स. डेटॉल, बी 100% श्योर. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरस वर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जंक क्लीन. ब्रो, लाइट कसे लागतील? ऑटोमॅटिक. कूल ब्रो. ऑटोमॅटिक. सर्व काही ऑटोमॅटिक आणि मशीन तेच हाताने मोड चेंज करायला लागणार आहे. ऑटोमॅटिक न्यू मॉर्टिन स्मार्ट, याची स्मार्ट चिप ब्लू म्हणजे लो मोड आणि रेड म्हणजे हाय मोड मध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट करीत राहील. 100% ऑटोमॅटिक, 100% प्रोटेक्शन. गेम जिंकायला आला आपला स्टार. समोसा शपथ येणार 6 यावेळी यार, पण समोसानच केला वाईट अवतार. ऍसिडिटी झाली स्वरूपा गडबड गडबड. लिंबू पाणी पिऊन घे गटागट. गडबड गडबड गडबड, तरीही सर्व गडबड गडबड. गडबडीला वाढू देऊ नका, घ्या फर्स्ट टाइम राईट, फर्स्ट टाइम इनो. इनो काम करायला सुरू करते केवळ 6 सेकंदांमध्ये.
इनो ऑन फर्स्ट टाइम मध्ये गडबड कोण आई टॉयलेट आहे ना हा तर हार्पिकचा जमाना आहे टॉयलेटला साफ नाही स्वच्छ बनवायचं आहे घट्ट निळा हार्पिकचा एक चक्कर डिटर्जंटच्या तुलनेत हार्पिक काढतो कठीण डाग आणि मारतो व्हायरसेस आणि आजार करणारे जंतू पण आजपासून साफ नाही स्वच्छ तेही फक्त 38 रुपयांमध्ये कावेरी मेहंदी कोण हातावर चढेल प्रेमाचा गहिरा रंग हे घाल बट ऑल